आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी, विविध पक्ष संघटनांचे मोर्चाने निवेदन सादर. इचलकरंजी येथे मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी करत विविध पक्ष संघटनांच्या वतीने मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. इचलकरंजी येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे, असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. मात्र नगरपालिका प्रशासनाने याबाबत कोणतीच कार्यवाही केलेली नाही, त्यामुळे आज इचलकरंजीत युवक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, अखिल मराठा महासंघ आदी विविध पक्षांच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोकाट कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करा अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांना देण्यात आले. मानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. त्या कुत्र्याचा खर्चा इचलकरंजी नगर परिषदेनं द्यावा, कारण वारंवार इचलकरंजीच्या आपल्या या कौन्सिल मध्ये सर्व नगरसेवकांची मागणी होत्या. कालचं प्रकरण होऊन न होऊन तेवढ्यामध्ये आज सकाळी द्रौपदी दळवाई वहिनींच्या भागामध्ये सकाळी परत एकदा मुलाला कुत्र्याचा चावण्याचा प्रकार सकाळी घडला. जर रोज असं जर प्रकार घडत असेल, तुम्ही म्हणला शिवसाहेब अध्यक्ष मॅडम, तुम्ही बी म्हणला की कॉन्सिलला की ज्या वेळेस इचलकरंजी शहरात जे हाल गाड्या चिकन शिटी पाहिजे असू दे, बिर्याणीची गाड्या असू दे, त्याच्यावर तुम्ही कारवाई करतो म्हणला, त्याच्या संदर्भात त्यांचे परवाने आहेत का नाही याची चौकशी करतो म्हणला, तुमचे जे अतिक्रमणची धडक मोहीम जी आहे म्हणजे शहरामध्ये मोकाट कुत्र्यांच्यामुळे सामान्य माणसाचं जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालेलं आहे. मग तो सकाळी पाठाचा फिरणारा असेल किंवा संध्याकाळी फिरणारा असेल किंवा शाळेला जाणारे विद्यार्थी असतील किंवा कॉलेजला जाणारे विद्यार्थी असतील, या सर्वांना इचलकरंजी शहरातील मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः वैतागून सोडलेलं आहे. त्याचा बंदोबस्त करावा म्हणून आज इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही नगरपालिकेत धडक मोर्चा या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. येत्या काळात त्याच्यावर जर ते आम्ही आज मागणी केलेली आहे, येत्या काळात जर त्याच्यावर कारवाई नाही झाली तर इचलकरंजी शहरातील जी मोकाट कुत्रे आहेत ती आम्ही नगरपालिकेत सोडणार असं त्यांना आज सांगून. काल इचलकरंजी शहरामध्ये एक मोठ्या प्रमाणात दुर्घटना झाली, जे जवानगर शिकलगार वसाहतामध्ये पवन शिकलगार या बालकाला, 7 वर्षाच्या बालकाला या ठिकाणी कुत्र्यानं चावा घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या पूर्ण दुखापत झालेला आहे. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल सांगलीला नेलेलं आहे. आम्ही या ठिकाणी इचलकरंजी शहर युवक काँग्रेसच्या वतीनं आज या ठिकाणी धडक मोर्चा आणला. इचलकरंजी शहरचे मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, पदाधिकारी, महिला मोठ्या प्रमाणात या नगरसेविका या ठिकाणी उपस्थित होत्या. सर्वांचं एकच म्हणणं होतं, आमचं युवक काँग्रेसच्या वतीनं एवढंच म्हणणं आहे की जे काल पवन शिकलगार या युवकाला, ज्या 7 वर्षाच्या मुलाला ज्या पद्धतीने चावा, एक वेगळ्या पद्धतीचा, आगळ्या वेगळ्या पद्धतीने असा चावा घेऊन फरफडत नेण्याचा जो घाणेरडू प्रकारचा कृत्य जे त्या कुत्र्याने जे केलेलं आहे, त्या कुत्र्यांच्या विल्हेवाट इचलकरंजी शहराच्या नगरपालिकेने लावावा. शिवसाहेबांनी व मुख्याधिकारी साहेबांनी तसेच नगराध्यक्षांनी व आरोग्य सभापतींनी याचा विल्हेवाट लावावा असं या ठिकाणी आम्ही आता या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना ठामपणे सांगून आलेलो आहे. आणि येणाऱ्या जो इचलकरंजी येणाऱ्या पवन शिकलगारच्या जो दवाखान्याचा जो खर्च आहे, जो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जो आता त्याच्यासाठी उपचार जो चालू आहे, त्या उपचाराचा पूर्णपणे जबाबदारी जो खर्च आहे ते पूर्ण इचलकरंजी नगर परिषदेनं उचलावा. आणि जर इचलकरंजी नगर परिषदेनं त्याचं जर बिल नाही दिलं किंवा त्याचा उपचाराचा खर्च नाही जर भागवलं तर त्या पद्धतीने वेगळं आंदोलन केलं जाईल. त्या